नमस्कार मित्रांनो, नोकरी अपडेट यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत। जाहिरात जी आहे ती SRPF मध्ये जागा निघालेली आहे। SRPF म्हणजे राज्य राखीव पोलीस बल, त्यासाठी शिक्षण फक्त 7वी पास पाहिजे। मित्रांनो, जाहिरातीसाठी काय काय लागणार आहे, फॉर्म कशा प्रकारे भरायचा, सर्व काही माहिती तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि जर चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, त्यामुळे आपले जे काही नवीन व्हिडिओ असतात ते तुम्हाला मिळत राहणार आहे। जर तुम्ही सबस्क्राईब जर केलं नाही तर तुमचं नुकसान होणार आहे। कारण का, ज्यावेळेस तुम्ही जाहिरात भरता, जाहिरातीसाठी ऑनलाईन फी असते, फी पण भरताय तुम्ही, पण ज्यावेळेस तुमचा पेपर असतो, पेपरचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत नाही। कधी कधी येतं, नोटिफिकेशन येतं तुम्हाला मेलवर येतं किंवा मेसेजमध्ये येतं, पण तुमच्याकडनं ते पाहिलं जात नाही किंवा विसरले जातो। तुम्ही मेल चेक केले जात नाही आणि मेसेज सुद्धा चेक केले जात नाही, त्यामुळे काय होणार आहे, तुमचं जे हॉल तिकीट आलं त्याची डेट निघून जाते। डेट निघून गेल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येतं आपला पेपर झाला म्हणून। त्यामुळे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या, कारण त्यामुळे तुमचा फायदाच होणार आहे, नुकसान कोणतंही होणार नाहीये। चला तर मग चालू करूया। सुरुवातीला आपल्याला नोकरी अपडेट.in या वेबसाईट वर यायचंय। या वेबसाईट वर येण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, गुगल मध्ये नोकरी अपडेट.in अशा प्रकारे सर्च करायचंय। सर्च केल्यानंतर सुरुवातीलाच या ठिकाणी वेबसाईट मिळेल, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचंय। वेबसाईट ओपन होईल। ओपन झाल्यानंतर हे पहा, या ठिकाणी दाखवलेले SRPF राज्य राखीव पोलीस बल भरती 2022 आता चालू जाहिरात आहे। क्लिक करायचं या ठिकाणी। क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचंय। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एकूण ज्या जागा आहे 48+ आहेत। आता याच्यासाठी जे पद दिलेले आहे आपल्याला, भोजन सेवक आणि दुसरे जे पद आहे ते सफाईगार म्हणून आहे। मित्रांनो, याच्यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त 7वी पास आहे। हे पहा, या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता। खाली यायचंय तुम्हाला। वय 20 जानेवारी 2022 रोजी 18 ते 38 वर्ष पाहिजे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षाची सूट राहणार आहे। म्हणजे 38+5 वर्ष राहणार आहे फक्त मागासवर्गीयांसाठी। या फॉर्म साठी फी असणार आहे 300 रुपये फी आहे आणि राखीव प्रवर्ग म्हणजे मागासवर्गीयांसाठी 150 रुपयाची फी असणार आहे। खाली यायचे। या ठिकाणी आपल्याला गट क्रमांक दिला। गट क्रमांक मध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी जाहिराती दिलेल्या आहेत। ह्या जाहिराती सर्व काही सेमच आहे। तुम्ही जरी क्लिक केलं, एका ठिकाणी क्लिक केलं, जाहिरात ओपन होणार आहे। याच्यासाठी सर्व काही सेम। म्हणजे काय सेम, याच्यासाठी जी तारीख दिलेली, शेवटची जी तारीख आहे ती सेम राहणार आहे। फी किती ती सर्व काही सेम आहे। फक्त फॉर्म मध्ये थोडाफार बदल तुम्हाला पाहायला मिळते। जो अर्ज करायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये थोडाफार बदल आहे। त्यामुळे मी आता तुम्हाला फक्त एकच जाहिरात दाखवणार आहे। तसं एक एक जाहिरात करायचं म्हटलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, त्यामुळे मी आता तुम्हाला एकच जाहिरात सांगणार आहे। त्यानुसार तुम्ही बाकीच्या जाहिराती पाहू शकता। फक्त अर्जामध्ये बदल आहे, बाकी सर्व काही माहिती तुम्हाला सेमच आहे। आता या ठिकाणी आपण जाहिरात पाहूया। चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची सरळ सेवा भरती 2021-22। 21-22 का दिलेले, कारण जाहिरात जी आहे ती 31 डिसेंबरला आलेली आहे। 31 डिसेंबर पासून जाहिराती चालू झालेली आहे। आता एक नंबरचं पद दिलेलं आहे, भोजन सेवक, आणि त्यासाठी जागा दाखवलेल्या आहेत। त्यानंतर खाली सफाईगार साठी जागा दाखवलेल्या आहेत। कोणत्या कोणत्या ठिकाणी आपल्या कास्ट साठी जागा आहेत हे तुम्हाला फक्त पाहून घ्यायचंय आणि त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचंय। त्यानंतर या ठिकाणी, आता या ठिकाणी पदाचे नाव दाखवले आपल्याला, भोजन सेवक, सफाईगार। वेतन श्रेणी दिली S1। S1 म्हणजे स्केल 1 नुसार 15,000 ते 47,600 पर्यंत याच्या दरम्यान पगार राहणार आहे। शैक्षणिक अर्धा इयत्ता 7वी मधून बढती दिलेली आहे, म्हणजे 7वी पास लागणार आहे। त्यानंतर खाली यायचे, आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक जो आहे तो 3/1/2022 सकाळी 10 ते सायंकाळी 17 पर्यंत, 17 म्हणजे 5 वाजेपर्यंत राहणार आहे। आता याच्यासाठी जो अर्ज करायचा तो 3 तारखेपासून चालू आहे। मित्रांनो, जाहिरात आलेली आपली 31 तारखेला संध्याकाळी जाहिरात आलेली आहे। 1 तारखेला आपला व्हिडिओ आलेला आहे,
2 तारीख 3 तारीख मध्ये तुम्हाला एक दिवसाचा गॅप आहे, तुम्हाला 3 तारखेला तो अर्ज करायचा आहे किंवा 3 नंतर तुम्ही 20 तारखेपर्यंत तो अर्ज करू शकताय. 2 तारखेला अर्ज करू नका आणि 20 तारखेच्या नंतर करू नका, त्या 3 ते 20 याच्या दरम्यानच अर्ज करा. आणि जो टायमिंग दिलेला आहे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या दरम्यानच तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचंय. मित्रांनो या ठिकाणी या बघा, आपल्याला तारीख दिलेली आहे 3 तारीख ते 20 तारीख या ठिकाणी या दरम्यान आपल्याला अर्ज द्यायचे आहेत. आणि जाहिरात जी पूर्ण ऑफलाईन पद्धतीने आहे या ठिकाणी दाखवलेली आहे. त्यानंतर खाली यायचंय. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल आवेदन अर्जाकरिता कोणतीही फी आकारण्यात येणार नाही. फी आकारण्यात येणार नाही म्हणजे तुम्हाला जमा करताना काही फी द्यायची नाहीये, तुम्हाला फक्त फी न देता तुम्हाला काय करायचंय डीडी किंवा पोस्टल ऑर्डर दोन्हीपैकी एक काढायचंय. आणि पोस्टल ऑर्डर किंवा डीडी कोणत्या नावाने काढायचे या ठिकाणी दाखवले हे पहा. नंतर खाली यायचे. आता या ठिकाणी दाखवले आपल्याला मूळ आवेदन अर्जासोबत संपूर्ण मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती, म्हणजे जेरॉक्स तुम्हाला जोडायचे आहेत, ओरिजिनल जोडायचे नाहीयेत लक्षात ठेवा. त्यानंतर 3 पासपोर्ट साईज फोटो जोडणे अनिवार्य राहील, म्हणजे 3 पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला त्या ठिकाणी जोडून द्यायचे आहेत. मित्रांनो अर्जासाठी जी फी राहणार आहे ओपन साठी 300 आणि राखीव प्रवर्गासाठी 150 रुपये फी, ही जी फी आहे तुम्हाला डीडी किंवा पोस्टल ऑर्डरच काढायची आहे. तुम्हाला या ठिकाणी टीप दिलेली हे पाहू शकता तुम्ही. आवेदन अर्ज प्राप्त करून घेण्याकरिता चेक किंवा रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी, म्हणजे कॅश किंवा चेक घेणार नाही त्या ठिकाणी, तुम्हाला डीडी किंवा पोस्टल ऑर्डरच काढायची. त्यानंतर खाली येऊया. वय दाखवलं या ठिकाणी भोजन सेवक याच्यासाठी 20/1/2022 रोजी कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 38 वर्षांपर्यंत असावे. आणि कॅटेगरी मध्ये जर असेल तर 5 वर्षांची सूट राहणार आहे. एक आहे मागासवर्गीय उमेदवारांकरता 43 वर्ष तिथपर्यंत ते चालणार आहे. सफाईगारासाठी पण सेम दिलेले 18 ते 38 आणि मागासवर्गीय 43. त्यानंतर खाली यायचंय. शैक्षणिक पात्रता दिलेली भोजन सेवक आणि सफाईगार दोन्ही पदासाठी फक्त 7वी पास लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी सेवा अटी शर्ती हे तुम्ही नंतर पाहून घेऊ शकता, वेबसाईटवर आपली PDF आहे त्या ठिकाणी तुम्ही ते संपूर्ण माहिती पाहून घेऊ शकता. आपण महत्वाचे पॉइंट पाहूया. आता व्यावसायिक चाचणी बाबत, आता याच्यासाठी जी परीक्षा होणार आहे ती कशा प्रकारे होणार आहे, 100 मार्काची व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे. व्यावसायिक म्हणजे तुमचं काम पाहून तुम्हाला ते 100 पैकी ते मार्क दिले जाणार आहे. त्यानंतर खाली आवश्यक कागदपत्रे दिलेली आहेत. आता जे शिक्षण तुमचं झालेलं आहे 7वी पास किंवा पुढील असेल, शैक्षणिक गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला हे लागणार आहे. जर कॅटेगरी मध्ये जर येत असाल तुम्ही तर जातीचे प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर पुढं डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र उपजिल्हाधिकारी यांनी दिलेले अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर जातीचे वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी कॅटेगरी वाल्यांसाठी महत्वाचं व्हॅलिडिटी लागणारच आहे. नॉन क्रिमिनलर साठी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. ज्या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट असतं त्यांनी फॉर्म सोबत जोडणं आवश्यक आहे. त्यानंतर 6 नंबरचा पॉइंट आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल जे आहेत त्यांना EWS चं सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला फॉर्म सोबत जोडणं आवश्यक आहे. 7 नंबरच्या पॉइंट मध्ये पाहू शकता तुम्ही, जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब करत असाल प्रायव्हेट असो किंवा गव्हर्नमेंट असो या पदासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, म्हणजे एक प्रमाणपत्र लागणार आहे त्यांची काही हरकत नाही असं. त्यानंतर 8 नंबरच्या पॉइंट मध्ये सर्व आवश्यक कागदपत्रे दिनांक 20/1/2022 पर्यंत निर्गमित केलेली असावे. महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो लक्षात ठेवा. तुमची जी काही सर्व डॉक्युमेंट आहे, समजा काही जण डोमिसाईल काढतात जाहिरात आल्यानंतर पुढे प्रोसेस करतात आणि नंतर काढतात, तसं चालत नाहीये. तुम्हाला 20 तारखेच्या आतल्या डेटच लागणार आहे सगळं. त्यानंतर खाली यायचंय समांतर आरक्षण. या ठिकाणी महिला आरक्षण राहणार आहे.
प्रवर्गानुसार रिक्त पदाचे 30% आरक्षण हे महिला उमेदवारांसाठी लागू राहील. 30% आरक्षण हे महिलांसाठी राहणार आहे. आणि ज्या पदासाठी महिला उमेदवार उपलब्ध नसणार आहे त्या ठिकाणी पुरुष उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. हा महत्वाचा पॉइंट आहे, आपण एक लक्षात ठेवा. 30% आरक्षण असणार आहे महिलांसाठी. जर फॉर्म भरलेल्यांपैकी महिला जर नसेल तर त्या ठिकाणी पुरुषांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर खाली यायचं आहे महत्वाची सूचना. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, अर्जदारास मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. 2 नंबरमध्ये मागासवर्गीय उमेदवार यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केल्या तारखेपासून 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी त्यांना द्यावं लागणार आहे. आता या ठिकाणी आपण महत्वाचे पॉइंट पाहूया मित्रांनो. आता या ठिकाणी परीक्षा केंद्र पण दिले. परीक्षा कुठे असणार आहे ते स्टेडियम, खेळाचे मैदान, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 पुणे. या ठिकाणी परीक्षा असणार आहे. परीक्षा जी आहे ती 24/1/2022 रोजी असणार आहे. म्हणजे 24 तारखेला आता ह्याच महिन्यात लगेच पेपर घेणार आहे. ते सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे. म्हणजे पेपर जो आहे तो सकाळी 9 वाजता राहणार आहे. पेपरसाठी जाताना तुम्हाला काय करायचंय, मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रासह त्यांच्या जेरॉक्स पण अटेस्टेड करून तुम्हाला घेऊन जायचे. म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट पण पाहिजे आणि जेरॉक्स पण, जेरॉक्स अटेस्टेड पाहिजे त्या ठिकाणी. आता कार्यालयाचा पत्ता दिलेला आहे. तुम्हाला जो अर्ज करायचा आहे तो या पत्त्यावर तुम्हाला करायचा आहे. समादेशक कार्यालय, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 पुणे, या ठिकाणी तुम्हाला तो अर्ज करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आता अर्ज पाहूया. आपण अर्ज कशा प्रकारे भरायचे, तुम्हाला पुन्हा वेबसाईटवर यायचं. वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी अर्ज मध्ये येथे क्लिक करा, येथे क्लिक करायचंय. या ठिकाणी तुम्हाला पुण्यासाठी जो अर्ज आहे तो या ठिकाणी ओपन होईल. आता या ठिकाणी सुरुवातीला दाखवलेले ज्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा त्या ठिकाणी तुम्हाला बरोबरची खून करायची, भोजन सेवक साठी करणार का सफाईगार साठी, त्याच्या समोर तुम्हाला बरोबरची खून करायची. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पासपोर्ट साइज जो फोटो आहे तुमचा तो या ठिकाणी तुम्हाला चिटकवायचा आहे. आता फोटो चिटकवल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, मुख्याध्यापक, विशेष कार्यकारी दंडाधिकारी, पोस्ट मास्टर किंवा हद्दीतील पोलीस ठाणे अंमलदार यांची ओळख म्हणून तुम्हाला सही शिक्का घ्यायचाय. सही शिक्का कसा घ्यायचाय, तुम्हाला फोटो चिटकवायचाय आणि अर्जावर अर्ज आणि फोटोवर अर्ज अशा प्रकारे तुम्हाला शिक्का मारायचा आणि साईन करून घ्यायची त्या ठिकाणी त्यांची. त्यानंतर खाली यायचंय. या ठिकाणी तुम्हाला पदाचं नाव टाकायचंय. या चतुर्थ श्रेणी वर्ग 4 या पदासाठी अर्ज सूचना दिलेल्या आहेत. अर्जदाराची माहिती मराठीत लिहावी, आवश्यक नसेल तेथे खोडावे. एका पदासाठी विनंती अर्ज सादर. एका पदासाठी एकच अर्ज राहणार आहे. तुम्ही या ठिकाणी डबल नाव नाही टाकायचंय, नाही तर तुमचा अर्ज रद्द केला जाईल. त्यानंतर 3 नंबरच्या पॉइंट मध्ये दिलेलं आहे, पोस्टाने आलेल्या अर्जाचा विचार करायचा नाहीये. पोस्टाने तुम्हाला अर्ज पाठवायचा नाही. महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. अर्ज जो येतो तुम्हाला स्वतः समक्ष जाऊन द्यायचाय त्या ठिकाणी. त्यानंतर खाली यायचंय. उमेदवाराचे नाव टाकायचंय. नाव जे टाकायचंय तुम्हाला संपूर्ण मराठीत राहणार आहे. पहिलं आडनाव येईल, नंतर नाव, नंतर वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव या ठिकाणी तुम्हाला ते ऍड करायचंय. पत्रव्यवहाराचा पत्ता या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. पत्रव्यवहाराचा पत्ता देताना तुम्हाला सध्याचा तुमचा चालू पत्ता द्या. समजा जर तुमचा कायम स्वरूपीचा पत्ता जर वेगळा असेल तर तुम्हाला कायमचा पत्ता या ठिकाणी तुम्हाला तो पत्ता ऍड करायचा आहे. जर दोन्ही पत्ते जर सेम असेल तर दोन्हीकडे तुम्हाला तो टाकून घ्यायचा आहे. आता जन्मदिनांक, दिवस, महिना आणि वर्ष याच्यामध्ये तुम्हाला टाकायचंय. आता दिवस, महिना आणि वर्ष कशा प्रकारे टाकायचं, जर तुम्हाला जमत नसेल तर काय करायचंय, आपल्या वेबसाईटवर यायचंय. वेबसाईटवर आल्यानंतर वय, गणक यंत्र या ठिकाणी तुम्हाला जायचंय आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमची जी जन्मतारीख आहे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची. समजा 15 जानेवारी 1991 अशा प्रकारे अंदाजे टाकलेली आपण. त्यानंतर कॅल्क्युलेट या ठिकाणी क्लिक करायचंय. हे पहा या ठिकाणी आलेले 30 वर्ष 11 महिने 17 दिवस अशा प्रकारे तुम्हाला जी माहिती या ठिकाणी तुम्हाला ती ऍड करून घ्यायची. त्यानंतर पुढे जन्मठिकाण, जन्मठिकाण कुठं झालेलं आहे तुमचं ते या ठिकाणी तुमचं नाव ऍड करायचं, कुठं झाले गाव आणि जिल्हा. त्यानंतर दिनांक 20/1/2022 रोजीचे वय, तुमचं जे वय राहणार आहे 20/1/2022 रोजी किती राहणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिवस, महिना आणि वर्ष याच्यामध्ये टाकायचंय. ज्याप्रमाणे मी आता दाखवलं तुम्हाला एज कॅल्क्युलेटर मध्ये
त्याचप्रमाणे तुम्हाला काढून या ठिकाणी तुम्हाला ते ऍड करायचे. त्यानंतर खाली यायचे पुरुष महिला काय असेल त्या ठिकाणी खाली बॉक्स मध्ये तुम्हाला टिक मार्क करून घ्यायचे. त्यानंतर 6 नंबरच्या पॉइंट मध्ये धर्म दिलेला आहे, धर्म कोणता आहे तुमचा, हिंदू, जात कोणती राहणार आहे, जातीचं नाव टाकायचे आणि त्याच्यामध्ये पोटजात कोणती होती ती या ठिकाणी तुम्हाला ऍड करायची. त्यानंतर खाली प्रवर्ग तुमचा कोणता आहे, एसटी मध्ये असेल, अनुसूचित जमाती या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क करायचे, एससी मध्ये जर असेल तर अनुसूचित जाती याच्यामध्ये टिक मार्क करायचे, याच्यापैकी इतर मागास खुला ज्या कॅटेगरी मध्ये तुम्ही येत असाल त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं टिक मार्क करून घ्यायचे. जर तुम्हाला या ठिकाणी नॉन क्रिमिनल लागत असेल ज्या ठिकाणी तुमचा ऑप्शन असेल तो ठेवायचे, बाकीचे ऑप्शन तुम्हाला फोडून टाकायचे. त्यानंतर खाली यायचे मित्रांनो, जात पडताळणी जर झाली असेल म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला काय करायचंय त्याचं प्राधिकाऱ्याचं नाव द्यायचं, या ठिकाणी तुम्हाला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी ऍड करायचा आणि दिनांक ही सर्व काही माहिती त्या सर्टिफिकेटची तुम्हाला या ठिकाणी ऍड करायची. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट जर नसेल कास्ट व्हॅलिडिटीचं तर तुम्हाला काय करायचंय ते 6 महिन्याची मुदत आहे, आपल्याला जॉईनिंग झाल्यापासून 6 महिन्याची मुदत आहे तोपर्यंत तुम्हाला ते काढून घ्यायचे. त्यामुळे जर असेल तर द्या, नसेल तर ते ब्लँक सोडलं तरी चालेल. त्यानंतर अर्जदाराची शैक्षणिक माहिती, शिक्षण जे झालेलं आहे त्याची सर्व काही माहिती तुम्हाला या ठिकाणी, शिक्षण 7वी असेल 10वी असेल या ठिकाणी तुम्ही ते ऍड करून घ्या. शिक्षण संस्थेचे नाव, शाळेचे नाव द्यायचे, बोर्डाचे नाव, मिळालेले मार्क द्यायचे आणि टक्केवारी या ठिकाणी तुम्हाला ते ऍड करून घ्यायचे. मित्रांनो, पुढच्या पॉईंट मध्ये दिलेले महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे का, रहिवासी म्हणजे काय, डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला जर असेल तर तुम्हाला जोडायचे असल्यास साक्षांकित प्रत जोडावी. मित्रांनो, रहिवासी तर आहे आपण, पण प्रमाणपत्र जर नसेल तुमच्याकडे, 20 तारीख दिली 20 तारखेच्या आत तुम्हाला ते काढून घ्यायचे. जर तुम्हाला जर अडचण येत असेल, भेटत नसेल लवकर, मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, मी तुम्हाला ते सर्टिफिकेट काढून देईन. सर्टिफिकेट जे येण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 दिवस लागतात, त्यामुळे ते लवकरात लवकर तुम्ही काढून घ्या, प्रोसेस मध्ये घ्या ते लगेच. त्यानंतर पुढे अर्जदार माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असेल तर होय करायचे, नसेल तर नाही करायचे आणि त्याच्या पुढे तुम्हाला काय टिक मार्क करायचे. त्यानंतर पुढे यापूर्वी कोठे नोकरीला आहे का, असेल तर त्याबाबत तपशील द्यावा, पण माहिती दिल्यानंतर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट पण लागणार आहे, या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे ते. त्यानंतर खाली फौजदारी प्रकरण पोलीस म्हणजे काही गुन्हा दाखल आहे का, असेल तर तुम्हाला ती माहिती ऍड करायची. त्यानंतर खाली कुटुंब लहान राखण्याचे प्रतिज्ञापत्र, या ठिकाणी प्रतिज्ञापत्र तुम्हाला भरून द्यायची, ही माहिती भरून द्यायची सर्व. त्यानंतर खाली यायचे, या ठिकाणी तुम्हाला सही करायची, अर्जदाराचे नाव, ठिकाण टाकायचे आणि दिनांक टाकायचे. त्यानंतर खाली कार्यालयीन कामकाजाकरिता, या ठिकाणी तुम्हाला काही माहिती भरायची नाहीये, ही माहिती तेच भरणार आहे, तुम्हाला काही ऍड करायची नाही या ठिकाणी. त्यानंतर खाली एक टीप दिलेली आहे, पाहू शकता तुम्ही, सदर आवेदन अर्ज हा पाठपोर्ट बॅक टू बॅक तुम्हाला प्रिंट काढायची, सिंगल सिंगल प्रिंट काढायची नाही, लक्षात ठेवा. थँक्यू मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे आपले जे काही नोकरीचे जाहिरातीचे व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत मिळत राहणार आहे. थँक्यू.